राज्य सरकारनं सुरू केलेली भात खरेदी केंद्र ही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी असल्यानं तिथे इतर राज्यांमधला भात विक्रीसाठी येऊ नये यासाठी परराज्यांशी जोडलेल्या सीमांवरच्या नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवायचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीतही राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं ही, ही भात खरेदी केंद्र सुरू केली तसंच राज्यात भाताचा दरही जास्त असल्यानं परराज्यातले शेतकरी आणि व्यापारी अवैध मार्गानं पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमधल्या केंद्रांवर आपलं भातपीक विक्रीसाठी आणतात त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि राज्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे ते टाळता यावं यासाठी पवार यांनी काल नागपूरचे विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षक संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेतली राज्यातल्या भात खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी अवैध मार्गाने भातपिकं आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी अवैध वाहतूक करणारी वाहनं जप्त करावीत असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते